मंडळी सध्या आपण आहोत बारामती येथे, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे, आणि या ठिकाणी पाहूया आपण या दोडक्याच्या वाहनाबद्दल अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार. तर हे एन्झाझेड इन इंडियाचा संतोष हा वाहन आहे. ओके. तर हा वाहन खरीप आणि उन्हाळी या लागवडीसाठी वापरतात. बर. ह्याची लागवड 5 फूट अंतरावर आणि 2.5 फूट रोपांच्या अंतरावर करता येते. एकरी 4 ते 4.5 हजार बियाणं तुम्हाला लागतं आणि लागवड केल्यापासून ह्याचा पहिला तोडा 40 ते 45 दिवसात चालू होतो, म्हणजे 1.5 महिन्यात. ओके. आणि तिथून पुढं एका आठवड्यातनं 2 ते 3 तोडे होतात. असं 2 ते 3 महिने हा प्लॉट चालतो. शेतकऱ्यांच्या मॅनेजमेंटवर सगळं अवलंबून आहे. जर त्यांनी चांगले खतं बेसळ डोस भरला असेल तर हा प्लॉट 2 ते 3 महिने सहज चालू शकतो. ओके. आणि एकरी 15 टनापासून 35 टनापर्यंत काढलेले शेतकरी आहेत. तेवढं उत्पन्न मिळू शकतं. तेवढं उत्पन्न मिळू शकतं. ह्याची दुसरी खासियत म्हणजे तुम्ही बघू शकता एवढ्या खराब वातावरणात सुद्धा याला कशा पद्धतीनं सेटिंग लागलेला आहे. ह्याचा कलर आकर्षक असल्यामुळे बाकीच्या व्हरायटींपेक्षा यांना 5 ते 7 रुपये रेट एक्स्ट्रा मिळतो मार्केटमध्ये. लांबी वगैरे लांबी चांगली ह्याची 2 फुटापर्यंत ह्याची लांबी येते. ठीक आहे. याचे बियाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. तालुक्याच्या ठिकाणी मिळू शकेल. तर शेतकरी बंधूंनो, जर का आपल्याला संतोष वाहन हवा असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन याची चौकशी करू शकता आणि याची बियाणे खरेदी करू शकता. धन्यवाद.